भाजपा कोअर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकाचा रोडमॅप ठरला. आता एकला चलो रेची भाषा नको, महायुती म्हणून निवडणुकांना सामोरं जायचंय. भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांचे कोअर कमिटी सदस्यांना आदेश. लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहेत का हे पाहणं महत्वाचं, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य. दोन जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात. पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टात असं घडू शकत नाही. पुणे अपघातावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया. राज्यात सरकार खोटं बोलणार आणि लोकशाही मारणारं सरकार, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर खोट्या योजना आणून सरकारने जनतेला लॉलीपॉप दिलं. अर्थसंकल्पावरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा. मंत्रिमंडळातले मंत्री शेपूट हलवायला दिल्लीला जातात. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर खोचक टीका. तर राज्याच्या हितासाठी कोणी जात नाही, अंबादास दानवेंचा आरोप. अजित पवारांना 50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही. निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांचा आरोप. जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय, त्यांना सारखे दादा दिसतात. अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार. शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेत हंगामा, पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय? विधान परिषदेत सतेज पाटील आक्रमक.